ए ए खाली बसना कंपल्सरी केलं त्याचा पूर्ण समर्थन आहे। त्याच्या सोबत सरकारने हे HUID कायदा नवीन आणला आहे, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी आहेत। अशा प्रकारच्या तरतुदी आहेत की एक साधारण दुकानदार त्या वस्तूला फॉलो करू शकणार नाही। त्याच्या अतिरिक्त कायद्याच्या दंडात्मक मध्ये एवढी मोठी मोठी कारवाई आहे, त्याच्यामध्ये त्यांचा लायसन्स वगैरे सस्पेंड होऊ शकतो। तर एक छोटंसं उदाहरण मी देतो की आपलं नेस्ले जो मॅगी आपण खात होतो त्याच्या मॅगीमध्ये जर लेट निघालं होतं तेव्हा सरकारने त्याचा लायसन्स रद्द केला नाही। ते तर जीवनावश्यक हे होतं की लोकांच्या जीवनाची हानी होत होती, त्याचाही लायसन्स जर रद्द केला झाला नाही तर आम्ही एक साधारण सोनार ज्वेलर्स आहोत, सराफा आहोत, जे 50-60-70 वर्षांनी आपण आपली पेढी घेऊन बसलो आहे, त्याच्यामध्ये या HUID कायद्यामध्ये अशी तरतूद दिली आहे की तुमचं लायसन्स रद्द होईल। म्हणजे आमचे पोराबाळांनी उद्या खायचं कसं, आमचा जो धंदा आहे तो आम्ही संपूर्णपणे बंदच करून टाकायचं। ह्या अमुक गोष्टी जे लोकांनाही माहीत नाही आहे त्याच्या संदर्भात आमचा हा विरोध आहे आणि हा एक लाक्षणिक बंद आम्ही ठेवला आहे की सरकारने जे ईज ऑफ बिझनेस आम्हाला सांगितलं आहे की तुमचं बिझनेस करायला तुम्हाला सोपं मार्ग देऊ, आम्ही सोपे व्यवस्था देऊ, त्या पद्धतीने हे जे कायदे आणलेत ह्याच्यामध्ये अशी काही आम्हाला तरतूद दिसत नाही आहे, याचा हा आमचा विरोध आहे। विरोध आहे आणि नेमका काय आमचा विरोध? हॉलमार्किंगचा नाही, हॉलमार्किंग ज्या सरकारने ज्या प्रकारे हॉलमार्किंग कायदा अंमलात आणला आहे 15 जुलै 2021 पासून, तर आमचं संपूर्ण 80% नाही तर 90% हॉलमार्किंग दागिने आम्ही विकतोय। त्यामध्ये जी मुदत सरकारने दिली होती त्या मुदतमध्ये आम्ही पूर्ण त्या हॉलमार्किंगच्या कायद्याच्या अंतर्गत सर्व ज्वेलर्स येतील या संदर्भामध्ये वाटचाल सुरू असताना HUID कायदा ज्या प्रकारे सरकारने अंमलात आणला आहे त्यामध्ये संपूर्ण ज्वेलर्सच बाधित होणार नसेल तर त्यामध्ये गिरायकसुद्धा भरडला जाणार आहे। HUID कोडमार्कच्या माध्यमातून ज्या प्रकारे दुकानदार पोर्टलवर रजिस्टर होणार त्याचप्रमाणे गिरायक पण रजिस्टर होणार। सध्याची परिस्थिती एवढी, 1.5 वर्ष आम्ही कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे दिवस आमचे गेले आहेत त्या परिस्थितीचं अनुसरून अजून गिरायकाचे जे स्वातंत्र्य आहे ते सुद्धा आम्ही सरकारला द्यायचे तर आमचे धंदाच बंद करण्याची परिस्थिती निर्माण सरकारने करून केलेली आहे, त्याचा आम्ही संपूर्णपणे विरोध करतोय। आम्हाला हॉलमार्किंग हवा आहे परंतु HUID कायदा नको आहे।